हे बघा, तुम्हाला तिथेच थांबावं लागेल. तिथून कुठेही हलायचं नाहीये. आणि तो जर तिथून पळून गेला तर किती महागात पडेल हे आपल्याला वेगळं सांगायची गरज आहे का? आणि ही मच्छर बिच्छर फालतूची कारण मला नका सांगू. त्याच्यावर नीट लक्ष ठेवा, कळलं का? माझी वहिनी काय आता कोणाशी बोलतस? मी कोणाशीही बोलेन, तुला काय करायचंय? माका वाटला आमच्या ह्यांच्याशी बोलतस. नाही नाही का ता आपला ते माझं ना फोनच उचलत नाहीत. दोन दिवसापासून ह्यांचं काय पत्तोच लागलो नाही. नेमका काय झाला तर नसात ना? माका तर ना आता फुल डाऊट येता. कसला डाऊट? ह्यांचा ना बाहेर काहीतरी गॉटमॅट सुरू असताला. हा ह्यांचा पण दादा सारखा काहीतरी. अरे माझ्या कर्मा, आता मी कोणाकडे जाऊ? खाय तोंड टाकू? कोणाक तोंड टाकू? अगे एक तर मका पोरा बाळा पण नाही, माझं एकुलतो एक नवरो होता. ए गंगा, काय आहे तुझं? मी त्याला एनजीओच्या कामासाठी बाहेर पाठवलं. होय काय? हा मग ठीक आहे, तू जा बरं. जा माझ्यासाठी सॅलड रेडी कर. जा आता आता. हा जा. अंकी मला सांगणे हे घालू की हे घालू? थांब जरा. अंकी सांगणे जल्दी. अगे हे तर काय तुझं? थांब ना जरा, हिराचा फोन नाही लागते. आता हिराला कशाला फोन करते तू? कशाला म्हणजे? तो अभिराम त्या बयोला भेटायला आलाय, तिला सांगायला नको. अंकी गांडी थई गई छे के? आता अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी तू तिला फोन करणार आहे? आणि अग तिने आपल्याला त्या बयोवर लक्ष ठेवायला सांगितले, त्या अभिरामवर नाही. ते जाऊ दे, तू हे सांग हे घालू की हे घालू. हे तल अभिराम त्या बयोलाच भेटायला आलाय की नाही सांगायला नको का त्या हिराला? तो अभिराम आलाय ना, काहीतरी गडबड होणार आहे. नाही तर तो गडबड करणार तरी. शपथ, एवढा भारीतला ड्रेस. अंकी हीच ती गडबड. त्या अभिरामनेच तिला हा ड्रेस दिला असणार. हे नाही 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 हे तर नाही. आपल्यापेक्षा चांगला ड्रेस ती नाही घालू शकत. हे तर काहीतरी करायला हवं यार. अंकी आपण असं करायचं का? काय तिला बाथरूम मध्येच बंद करूया. ना खुलेगी कडिया ना बायो केले की तांडिया. खेडियास का तू? तुझी म्हण आणि आयडिया ना दोन्ही फेल आहेत. का म्हणजे? मोकल काकू येतील आणि तिला बाथरूमच्या बाहेर काढतील आणि नंतर मेन डोर उघडून आपल्या दोघींना खरा बाहेर काढतील. ए काय बोलली तुम्हाला? तू सिनियर शो असं काय पण नाही बोलायचं, माझा रिस्पेक्ट करायचा. हो ना, तसं जरा वागत जा ना सिनियर असल्यासारखं. विचार करून बोलत जा जरा. ते सोड. हे एक मिनिट, मला एक आयडिया सुचलीय. आपण ह्या ड्रेसची आता पूर्ण वाट लावून टाकूया. ओके, आणि मग हा ड्रेस होता तसा ठेवून टाकूया. कोणाला कळणार पण नाही, मोकल काकूंना तर डाऊट पण येणार नाही. चालेल. पकड पकड. या काय चाललंय तुमचा?
कुठे काय आम्ही तर ड्रेस बघत होतो ने. होय तुमका माहिती काकू म्हणत होत्या हय दोन चुचुंद्र्या फिरत असतात म्हणान. त्यांनी माझा ड्रेस खुरतडल्याने तर म्हणान घेऊन जाते हा तुमचं चालू द्या. ए अंकी चिचुंद्री म्हणजे काय ग? उंदराची बायको. पण अंकी मला तर आपल्या घरात कधी दिसले नाही दोन चुचुंद्री. पाऊलट आपल्या दोघींना बोलून गेली ती. काय तुझ्या आणि इरामुळे कोण पण आहे तर मला काय पण बोलून जात. माझ्या रिस्पेक्टचा सगळा फापडाच करून टाकलाय तुम्ही दोघांनी. ए ते इथं तिचा फालुदा असं असत. जाऊ दे सोड ठीक आहे बस आवरत आता. आरव ये तुझी कॉफी धर. आणि माझी बहिणी घेऊ तुझं झाडपालू. झाडपाला काय सॅलड म्हणतात त्याला. मग मी काय वेगळा म्हटलंय. सुमन आजकाल तू जरा जास्त बोलायला लागलीस. मामा कशी दिसते? किती मस्त दिसते इरा. खूप गोड दिसते. कोणाची नजर नको लागायला म्हणजे बाळाला. थँक यू. आत्या हा एक मिनिट ओढणीच बघ ना. हा धावत या हया दाखव इकडे इकडे. इरा बयो पण भाग घेतला काय दांडिया स्पर्धेत? हे सुमन तुला तिचा विषय आत्ता काढायची काही गरज होती का? आणि तिच्याबद्दल तुला जे काही विचारायचं असेल ना ते ती उद्या कामाला येईल तेव्हा विचार. उग तिचं नाव काढून आमचा मूड नको खराब करूस. नाहीतर काय यानी बे मी जाऊ. एक मिनिट तू एकटेच चालली. आरव पण येतो ना तुझ्या बरोबर. मम्मा मला कंटाळा आलाय आणि तसही तिकडे जाऊन काय करू मी. अरे पण एवढ्या रात्री तिला एकटीला पाठवायचं का? अगं नॉट अ प्रॉब्लेम मी करेन मॅनेज. त्याचे हा काय मला प्रोटेक्ट करणार आहे? मी ह्याला प्रोटेक्ट करते. नाही नाही एवढ्या रात्री तू एकटी नाही जायचं. मम्मा इरा अरे तू जा तिच्या बरोबर. अगं मम्मा पण जा म्हटलं ना. अरे ठीक आहे जा मस्त एन्जॉय करा आणि खूप उशीर नका करू. बाय बाय. चल ना. चल. एक मिनिट हा असा येणार आहेस काहीतरी छान घाल ना. इरा दादा प्लीज जा. बरं ठीक आहे आलोच पाच मिनिटं. लवकर ये. हो छान ड्रेस घातलाय ना तू. आणि इरा तुझा मेकअप कमाल झालाय खूप छान दिसतीये. थँक यू सो मच. सुरू करूया. अटेन्शन अटेन्शन एव्हरीवन. मला माहितीये तुम्ही या स्पर्धेसाठी खूप उत्साही आहात
आपल्या इथे आज जजेस सुद्धा आलेत आणि तुमचा डान्स पाहण्यासाठी ते सुद्धा खूप उत्सुक आहेत. आर यू रेडी गाईज? थोड्याच वेळात आपली स्पर्धा सुरू होणार आहे. स्पर्धेसाठी अजून 5 मिनिट शिल्लक आहेत. मला इथे सगळे स्पर्धक दिसत आहेत, फक्त सरस्वती भारती अजून आलेली नाहीये. कशी येईल ती इडियट? अरे तिच्याकडे खायला पैसे नसतात, हा खायचे वांदे असतात. तिला महागडा कॉस्ट्युम परवडणार आहे का? अरे ती बसली असेल घरी कोणाची तरी भांडी घासत. मला असे म्हणायचे होते की ती काही येत नाही. तुला सांगते मी, मॅम मी तुम्हाला सांगते ती मुलगी काही येणार नाही. आपण सर्व इकडे आली कशी? तुला तेच तर सांगत होते ना मी, हा ड्रेस तिला त्या अभिरामने दिला आहे. अभिराम काय झाला? काही नाही. मी बरी दिसते ना या ड्रेस मध्ये? बरी? अगं भारी दिसतेस, भारी. तुला सांगतो या अख्ख्या हॉल मध्ये तुझ्या इतकं सुंदर कोणीच नाही. थँक्यू. तर नाही पाहिजे मास्क, मला लावूच नाही. शुभंकर बेशुद्ध असताना तर मी मास्क लावूच नाही म्हणजे नाही. तुला ए शुभू, तुझ्यामुळं माझी ही अवस्था ना फक्त तुझ्यामुळं झालेली आहे. गावात असतंय राजा, असते मी राजा. मस्त इलेक्शन बिलेक्शन लढवलं असतो, नेतो बितो झालो असतो. लोका माझ्या पाया पडत दिली असती, रमाकांत शेठ रमाकांत शेठ करत. दुखाना खानात आहे मोठो सरपंच बनलेलो. मी काय करते यो रमाकांत शेठ काय करता? या शुभूची वॉचमनगिरी करता. गौतमी थय मस्त मोमो गाजीर झोपलेली असतली आणि मी हे मच्छर मारत या सडक्या गोडाऊनात बसतय. मी नाही जमत. शुभू ऐक, मी जरा आराम करते, मला आराम करून दे. मी काय सांगते ऐक.
माका रात्रभर जागरण करूचा रात्रभर जागूचा तर माका सराव थोडासा तुरके काढून आराम करून दे माझ्या मी जरा वेळ झोपते जरा वेळ सो गाईज अशा प्रकारे सगळे स्पर्धक आपल्या इथे आलेले आहेत. आता आपण दांडिया स्पर्धेचे नियम जाणून घेऊयात. स्पर्धा सुरू झाल्यानंतर या स्पर्धेतून कुठल्याही कारणामुळे जर एखादा स्पर्धक बाहेर पडला तर त्याला आपण बाद समजणार आहोत. लक्षात आलं सगळ्यांच्या? त्यामुळे काही झालं तरी स्पर्धेतून बाहेर जायचं नाही. आता 5 मिनिटांमध्ये स्पर्धा सुरू होणार आहे. एक्साइटेड गाईज? यस. अभिराम हाय. देवी आई, हा जी स्पर्धा फक्त स्पर्धा नाही हा माझ्यासाठी. हय, मुंबईत रवण्याचा शेवटचा पर्याय. माका हय रो माझ्या बाबांका शोधूचा. त्या शोधात माझी मदत कर. लवकरात लवकर माझी आणि माझ्या काजव्याची भेट घडावी. मां